महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच महाटीईटी या परीक्षेसाठीची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 9 सप्टेंबर रोजी निघाली होती आणि सर्वांनी फॉर्म भरायला सुरुवात केलेली आहे, अभ्यासालाही सुरुवात केलेली आहे. परंतु जी दिनांक देण्यात आलेली आहे, परीक्षेची तारीख देण्यात आलेली आहे टीईटीची, ती होती 10 नोव्हेंबर 2024. 10 नोव्हेंबर 2024ची ही टीईटीची परीक्षेचा दिनांक बदलण्याची शक्यता आहे काय, आणि खरोखरच जर तसं झालं तर परीक्षेचे दिनांक बदलणार काय आणि अभ्यास करायला विद्यार्थ्यांना, भावी शिक्षकांना जास्त वेळ मिळणार काय, असे काही प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत. त्यांच्या माहितीसाठी व्हिडिओच्या माध्यमातून आपण भावी शिक्षकांना ही माहिती देत आहोत. सर्वांना उत्सुकता आहेच की नेमकं कारण काय असू शकतं की ज्या कारणामुळं ही टीईटीची परीक्षा पुढं ढकलली जाऊ शकते, मग ती डिसेंबर महिन्यातसुद्धा होऊ शकते किंवा 10 नोव्हेंबरलासुद्धा होऊ शकते. अर्थात हे घडण्यापाठीमागं नेमकं कारण काय, संभाव्य कारण काय, ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे या व्हिडिओमधून. अर्थात ही संभाव्यता आहे, पुढं काहीही घडू शकतं, त्याबद्दल आपण शेवटी बोलूयात. अगोदर जे मुख्य कारण आहे ते आपण समजून घेऊयात. त्या कारणाप्रमाणे 10 नोव्हेंबर या दिनांकाला टीईटी परीक्षा आहेच, परंतु दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका, ज्या की 9 नोव्हेंबर 2024 होणं अपेक्षित आहे, त्याचबरोबर येत आहेत. आता हे नेमकं कसं घडतं आहे थोडंसं आपण विश्लेषण करून पाहूया. या ठिकाणी तुम्हाला ज्याप्रमाणे लिहून दाखवलेलं दिसतं आहे, अगदी त्याच मार्गाने जर आपण विचार केला, हायलाईट करायचं म्हटलं तर आपल्याला याला हायलाईटही करता येऊ शकतं. याप्रमाणे जर विचार करायचं म्हटलं तर विधानसभेच्या निवडणुकांची मुदत जी आहे ती 26 नोव्हेंबर 2024 आहे. म्हणजे आता जी विधानसभा आपल्या अस्तित्वात आहे, त्या विधानसभेची जी मुदत आहे ती किती आहे, ती आहे 26 नोव्हेंबरपर्यंत. मग पुढं काय घडू शकतं? 26 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला नवीन सरकार स्थापनेच्या हालचाली कराव्या लागणार आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की किमान 7 ते 8 दिवस अगोदर, म्हणजेच 19 नोव्हेंबरपर्यंत या निवडणुकांचे निकाल लागणं अपेक्षित आहे. अर्थात वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून आपल्याला ही माहिती मिळालेली आहे आणि म्हणून ती आपण भावी शिक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. 19 नोव्हेंबर 2024 निकाल अपेक्षित आहे, आणि जर तसा असेल तर निकाल म्हणजेच मतमोजणी, आणि तत्पूर्वी किमान 2 ते 3 दिवस जे काही निवडणूक ईव्हीएम मशीन्स आहेत ते तालुक्याच्या ठिकाणापासून जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे किंवा तिथंच नीट ठेवणे, मग मतमोजणीची तयारी करणे, यामध्ये किमान 2 ते 3 दिवसमध्ये जातात, आणि त्यामुळं त्याच्या अगोदर मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं आहे 19 नोव्हेंबरपूर्वी. अर्थात हे जरी मतदान 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये असलं तरी सुद्धा ते सगळंचं सगळं काही एका टप्प्यात होईल अशी परिस्थिती नाही, कदाचित 2 किंवा 3 टप्पेसुद्धा इथं होऊ शकतात. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला 5 टप्पे महाराष्ट्रामध्ये झालेले होते, तसं किमान 2 ते 3 टप्पे तरी नक्की होणार आहेत, आणि 2 ते 3 टप्प्यांमध्ये कमीत कमी 4 दिवसांचा कालावधी नक्की शिल्लक राहिलेला असतो. याचा जर आपण विचार केला तर प्रत्यक्ष मतदानासाठी 9 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरपासून 18 नोव्हेंबरपर्यंतच्या कोणत्याही तारखा असू शकतात. आणि मग विचार करा, अशा परिस्थितीमध्ये राज्यातली संपूर्ण यंत्रणा निवडणूक प्रक्रियेमध्ये समाविष्ट झालेली असते. वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी टीईटीचे सेंटर्स आपले असतील त्या ठिकाणच्या काही इमारती, त्या इमारतींमध्ये मतदान केंद्र असतात, आणि मतदान केंद्र ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अशा प्रकारची परीक्षा होऊ शकणार नाही. त्यामुळं मतदानाची प्रक्रियाच्या तारखा जशा येतील त्याप्रमाणे टीईटीची परीक्षा आपली बदलू शकते. अर्थात ही संभाव्यता आहे. मतदान प्रत्यक्षपणे 9 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरच्या दरम्यान जर झालं तर मात्र टीईटीची परीक्षा पुढं जाऊ शकते. आणि त्याचबरोबर जरी मतदान 10, 11, 12 तारखेच्या पुढं झालं तरी तत्पूर्वी निवडणूक प्रशिक्षण, वेगवेगळे फॉर्म भरणे, या सगळ्यांसाठी सर्व शासकीय कर्मचारी वर्ग
डेप्युटेशनवरती घेतलेला असतो आणि त्या कालावधीमध्ये सुद्धा प्रत्यक्षात टी ई टीची परीक्षा वेगवेगळ्या सेंटर्सवरती घेणं कितपत शक्य होईल हा एक विचार करण्यासारखा भाग आहे. मग जर तसं असेल तर मग आपण काय करायचं? जर परीक्षा 10 नोव्हेंबरला झाली ठीकच आहे, नसेल होत पुढं जात असेल तर मग त्याचा आपला काय फायदा आहे? आपला फायदा आहेच की, कारण आत्ता आपल्याला 10 नोव्हेंबर ही तर डेडलाईन माहीत आहे आणि टी ई टीचा अभ्यास आपण सुरू केलेला, यापूर्वी पण आपण अभ्यास करतच होतो, इथून पुढे अभ्यास करत राहणारच आहोत. येत्या 1.5-2 महिन्यांमध्ये आपण टी ई टीचा अभ्यास करणारच आहोत आणि एकदा का निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम घोषित झाला की त्याचप्रमाणे परीक्षा परिषदसुद्धा योग्य तो निर्णय अधिसूचनेद्वारे त्यांच्या वेबसाईटवर जाहीर करणार आहे. पण हे कधी? निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर. प्रत्यक्ष निवडणुकीच्या तारखा काय येत आहेत, मतमोजणी आणि अंतिम निकालाच्या तारखा काय येत आहेत, या तारखांवरती 10 नोव्हेंबरच्या टी ई टीचं भवितव्य अवलंबून आहे हे अगोदर लक्षात घ्या. असं समजूयात आपण की ही परीक्षा 10 नोव्हेंबरला होणार आहे आणि या परीक्षेचा अभ्यास आपल्याला 9 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करायचा आहे, असा विचार करूनच तयारी करून ठेवा. जरी परीक्षा पुढं ढकलली गेली तरी तुमचा त्याच्यामध्ये फायदा असा आहे की तुम्हाला तो बोनस टाईम, एक्स्ट्रा टाईम असा मिळणार आहे आणि त्या एक्स्ट्रा टाईममध्ये तुम्ही मग रिव्हिजन किंवा काही आणखी प्रश्न सोडवणे, रिव्हिजन करणे, राहिलेले प्रश्न जे काय भाग आपला राहिलेला आहे अवघड वाटतो आहे त्याचा पुन्हा आणखी सराव करणं, माहिती घेणं, हे सगळं तुम्हाला नंतर करता येऊ शकतं. परंतु हे सगळंच्या सगळं कशावर अवलंबून आहे? पूर्णपणे निवडणुकीच्या तारखांवर अवलंबून आहे. निवडणुकीच्या तारखा आल्या की सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र तोपर्यंत आपण गाफील न राहता आपला अभ्यास पुढं चालूच ठेवायचा आहे. अधिकृत घोषणा होईपर्यंत आपली परीक्षा 10 नोव्हेंबर 2024लाच टी ई टीची परीक्षा होणार आहे असं समजायचं आहे. धन्यवाद.